आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मला हो मला कशाला कशाला म्हणजे तू आणि मामाने आम्हाला लहानाचं एवढं मोठं केलं, आम्हाला कधीच कसलीच कमी पडू दिली नाही, त्याचीच एक छोटीशी परतफेड असं समाधानी घे ना. नाही आम्ही हे पैसे नाही घेऊ शकत. का? हे बघ, आम्ही आतापर्यंत तुझ्यासाठी जे काही केलंय ते प्रेमाखातर केलंय, आणि प्रेमाची अशी परतफेड करतात. आणि तुला तुला पैसे घेताना काही वाटत नाही लाज वीज? अहो मी कुठे मागितले होते तिच्याकडे? अहो एवढं प्रेमाने देते पोरगी, कशा बसूच मन मोडायचं असं दे ना. पण सर अहो काय तिच्या आवडीचे पौष्टिक लाडू केलेत ना तुम्ही? अगो बाई विसरलेच की. अहो द्या ना दिलं, आता एवढी नेक आली आहे तर लाडू केलेत. हो आई काम काम नाही तर मी जाय. आई तुझी तब्येत बरी आहे ना आता? हो मी एकदम ठणठणीत. पण तरी सुद्धा वेळेवर औषधं घेत आणि रुटीन चेकअप साठी ना डॉक्टरांकडे जात जा. नाहीतर आपण असं करूया, मी येत जाईन मग आपण दोघी मिळून जात जाऊ डॉक्टरांकडे. नाही नको. अगं तुझ्या मागे एवढे व्याप असतात, मी असं करेन मधू किंवा वरुणला सोबत घेऊन जाईन. नक्की? हो ठीक आहे. वरुण हे बघ हीच वेळ आहे, तुझ्या MBA ऍडमिशन बाबत सईशी बोल, ती करेल काहीतरी. मामा नको आता. वरुण काय झालं, काही प्रॉब्लेम आहे? नाही 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 ताई, तू असल्यावर कसला आलाय प्रॉब्लेम. आणि आणि अगदी प्रॉब्लेम आलाच तर त्यावर सोल्युशन शोधेन ना मी. अडचणींवर मात कशी करायची हे तुझ्याकडनंच शिकलोय मी. आई वरुण काय काय ऐकते मी, आपला वरुण किती मोठा झालाय आता, अगदी शहाण्यासारखा वागतोय. इथून पुढे आता अशाच जबाबदाऱ्या घ्यायच्या. मला तुला खूप मोठं झालेलं बघायचं. आणि हो एक गोष्ट कायम लक्षात, काही वाटलं काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगच, मी कायम तुझ्या सोबत असेल. आता बस झालं कौतुक, लाडक्या लेकीसाठी आईने बनवलंय बाई. म्हणजे आईला माहित नव्हतं लेक येणार आहे, तू खा तर मिस बरवते. आता मला तुला खूप मोठं झालेलं बघायचं. आणि हो एक गोष्ट कायम लक्षात, काही वाटलं काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगच, मी कायम तुझ्या सोबत असेल. वरुण काय झालं? काही नाही. तू सांगितलं नाहीस ना, तरी तुझ्या मनात काय चाललंय हे मला बरोबर कळत. MBA ऍडमिशन घ्यायची का नाही घ्यायची, घ्यायची असेल तर मग पैशाची जुळवाजुळव कशी करायची, हे सगळं चाललंय ना मना. पण खर तर मागाशी तू ताईशी बोलायला हवं होतस. अरे तिने काहीतरी पैशाची व्यवस्था केली असती आणि आपण हळूहळू त्याचे पैसेही दिले असते परत. नाही मामा नाही मामा, अरे ताईने आधीच माझ्यासाठी खूप खस्ता खाल्लाय, तिचं स्वतःचं मन मारून मला हवं नको ते सगळं दिलंय.
मामा अरे ऐपत नसतानाही चांगल्या कॉलेजमध्ये शिकवलं. मामा ताई घर सांभाळायची, नोकरी करायची, आईची औषधं, या घराचा खर्च सगळं बघायची रे. पण आता तिचं लग्न झालं आणि मला तिला अजून त्रास नाही द्यायचा. अरे पण तू अजून शिकावंस असं तिलाच वाटतं ना. मला माहिती आहे रे मामा, पण ताईला जर हे सगळं कळलं ना तर ती काहीही करेल आणि माझ्या कोर्सची फी भरेल. पण आपण एक गोष्ट विसरता कामा नये, ताई आता सई जहागीरदार आहे. तिने अजून किती वर्ष मला आणि आईला सांभाळायचंय, किती वर्ष मला आणि आईला तिने सगळं पुरवायचंय. मामा अरे मी आता मोठा झालोय तर मलाही घराची जबाबदारी घ्यायला हवी ना. मी एक काम करतो, मी एक चांगली नोकरी बघतो आता. वरुण, मुळात तू शिक्षण सोडून नोकरी करतोयस हे तुझ्या ताईलाच आवडणार. हे बघ, तू पैशाची काळजी करू नकोस, मी करतो पैशाची व्यवस्था. पांडुरंग काहीतरी मार्ग दाखवेल. नाही हा मामा, नाही. तू आमच्यासाठी काही कमी खस्ता खाल्ले नाहीयेस. मला तुला अजून त्रास नाही द्यायचा. तू आणि तुझी बहीण एका माळेचे म्हणी आहात, अगदी माझ्या ताईसारखेच. माझी ताई सुद्धा एकदम समजूतदार शहाणी आहे. वाईट एकच गोष्टीचं वाटतं की अंजली तुमच्या बरोबरच याच घरात लहानाची मोठी झाली, पण तिथे तुमच्यातला एकही गुण घेतला नाही. तू काळजी करू नकोस, पैशाच्या अभावी तुझी MBA ची ऍडमिशन होऊ शकत नाही, असं होणार नाही. मी ताईशी बोलतो, बघू आम्ही काहीतरी व्यवस्था करू. नको काळजी करूस. आधी याची बहीण नाटकं करायची, आता हा करते जसं काही शिकून मोठे तीरच मारणारे. पण अंजलीला मात्र मला हे सांगायला हवं, म्हणजे अंजली त्या बॉबकटवाल्या बाईला सांगेल आणि मग एकदा का त्या बॉबकटवाल्या बाईने सईची शाळा घेतली की मग ती सई काही आपल्या भावाला मदत करू शकणार नाही. करते फोन पटकन.